मिलीरेज वापरल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी प्लॉट मध्ये बघितलं, तिसऱ्या दिवशी पूर्णपणे मिलीबग काळा पडलेला होता आणि कुठं घडाच्या आत सुद्धा तो तयार नव्हता असं व्यवस्थित टॉप रिझल्ट मला वाटलं। नमस्कार शेतकरी बंधूंनो, केबी बाय ऑर्गॅनिक्स कंपनीकडनं मी कृषी तज्ज्ञ रोहन मनोहर कार्टे आपलं सहर्ष स्वागत करतो केबी बाय ऑर्गॅनिक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, द्राक्षाचं माहेरघर समजलं जाणारं जिल्हा सांगली, ह्याच द्राक्षाच्या माहेरघरात प्रगतशील द्राक्ष उत्पादक श्री अशोक बाबूराव पाटील मुक्काम पोस्ट तासगाव जिल्हा सांगली यांच्या द्राक्ष बागेमध्ये आलो आहोत। गेली 25 वर्षाहून अधिक काळासाठी ते द्राक्ष शेती करत आहेत। 22 वर्षाच्या बागेमध्ये मिलीबग अर्थात पिठा ढेकण्याचा प्रादुर्भाव त्यांना आढळून आला होता। यावरती त्यांनी केबी बायो ऑर्गॅनिक्स मिलीरेज हे औषध वापरलं होतं। या औषधाचा त्यांना रिझल्ट नेमका कसा आला आहे व यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला परिचय कृपया शेतकरी बांधवांना करून द्यावा। माझा परिचय, माझं नाव अशोक बाबूराव पाटील, मुक्काम पोस्ट तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। तासगावपासून 1.5 किलोमीटर अंतरावर वडमळा म्हणून आहे, तिथं राहतो आम्ही। द्राक्षबाग माझी तिथं आहे। 9960686671। सर, केबी बाय ऑर्गॅनिक्स मिलीरेज या प्रोडक्टबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली? केबी बाय ऑर्गॅनिक्सची माहिती मला अशी मिळाली, माझ्या प्लॉटवर जवळजवळ 50% मिलीबग होता, त्यावेळी मी औषध शोधत होतो। विट्याला औषध शोधत असताना विट्याला एका औषध दुकानात गेलो, तर मला तिने सांगितलं मिलीरेज हे टॉप औषध मिलीबगसाठी ऑर्गॅनिकचं आहे म्हणून। तत्न मी ते आणलं, मारलं, तसा रिझल्ट मला टॉप मिळाला त्या औषधाचा। सर, केबी बाय ऑर्गॅनिक्स मिलीरेज हे प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही वापरलं त्यावेळेस तुमची बाग कोणत्या स्टेजमध्ये होती? मिलीरेज ही वापरलं मी त्यावेळेस, माझा माल 15 दिवसात जाणार होता, व्यापारी बघून गेले होते आणि गेल्यानंतर ती भरपूर मिलीबग होता माझ्या 50% असल्यामुळं ते व्यापाऱ्यानं मला काही माल घेतला नाही आणि नंतर हे मारलं। 4-5 दिवसानंतर त्याच व्यापाऱ्याला माल तो मी 125 रुपयानं दिला होता 4 किलो। सर, केबी बाय ऑर्गॅनिक्सचं मिलीरेज आणि बाजारातील मिलीबगसाठी किंवा पिठा ढेकण्यासाठी असलेली इतर रासायनिक औषधं यांच्यामधला फरक तुम्हाला काय जाणवला? बाकीचे केमिकल औषध आणि ह्यात म्हटलं तर भरपूर फरक आहे की ऑर्गॅनिक असल्यामुळं माझा माल जात होता त्या पिरियडमध्ये सुद्धा मी औषध दिलं तर मालावर स्पॉट किंवा झाडाला रिॲक्शन, पानं पिवळी पडणे किंवा बाकीचं असं काही मला जाणवलं नाही। केमिकल दिल्यानंतर, केमिकलची औषधं दिल्यानंतर काय होतं आहे, झाडाला रिॲक्शन येत्या, चालू मण्याचं लष्टर जात आहे किंवा त्याच्यावर स्पॉट येतात, असं काही मला जाणवलं नाही। सर, तुम्ही गेली किती वर्ष द्राक्ष शेती करत आहात? मी जवळजवळ 25 वर्ष द्राक्ष शेती करतो आणि मिलीबग ह्यो प्लॉट माझा 22 वर्षाचा प्लॉट आहे। 22 वर्षाचा प्लॉट असल्यामुळं खोड त्याचं भरपूर मोठा आहे आणि मिलीबगला लपायला भरपूर जागा आहे। त्याचं तुम्हाला बघायचं असलं तर दाखवतो, चला। आता इथं जर बघायचं झालं तर ही खोड 22 वर्षाचं आहे। जर ह्या असल्या सालीतनं जर आपल्याला मिलीबग कंट्रोल करायचं झाला तर दुसऱ्या औषधाचा किंवा कुठल्याही प्रोडक्टचा मला आत्तापर्यंत रिझल्ट मिळाला नव्हता, पण ह्या मिलीरेजमुळे एवढ्या ह्या खोल सालीतसुद्धा व्यवस्थित जाऊन त्यानं कंट्रोल केला होता। 50%पेक्षा जास्त असतानासुद्धा कंट्रोल झाला होता। जुन्या बागेतसुद्धा मिलीरेजने प्रभावी नियंत्रण मिळवून दाखवलं आहे, यासाठीच मिलीरेज हे खास ठरतं। तुम्ही इतर द्राक्ष उत्पादक असतील किंवा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी तर असं सांगेन मिलीरेजच्या बाबतीत, सगळ्यांनी मिलीबग येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर केमिकल औषध वापरण्यापेक्षा मिलीरेजच वापरावं आणि टॉप रिझल्ट त्याचे आहे। धन्यवाद सर। धन्यवाद, नमस्कार। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या मिलीरेज या प्रोडक्टच्या औषधाने सर अत्यंत समाधानी आहेत। तसेच त्यांच्याकडनंच आपल्याला कळालं की मिलीरेज कितीही मोठा घड तुमचा कॉम्पॅक्ट जरी असेल तर त्यात लपेला मिलीबग सुद्धा मिलीरेजने मरू शकतो। तसेच मिलीरेज हे औषध तुम्ही प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अर्थात प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक दोन्ही पद्धतीमध्ये वापरू शकता। तसेच मिलीबगच्या संपूर्ण नियंत्रणासाठी मिलीरेज हे अत्यंत प्रभावी औषध आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच ह्या व्हिडिओबद्दलचे तुमचे अभिप्राय खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा इतर द्राक्ष उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना निश्चितच होईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल दाबा, सो जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स मिळतील सर्वात आधी तुमच्यापर्यंत। धन्यवाद।